जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या उमरज नंबर 1 येथील महालक्ष्मी मातेचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेक भाविक भक्तांनी तसेच मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या वेळी आपली उपस्थिती नोंदवली आहे, ज्यामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी युवा नेते अतुल बेनके, गौरीताई बेनके, अशोक हंडे. तसेच या प्रसंगी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, निवासी संपादक पवनजी गाडेकर, त्याचबरोबर आपला आवाजचे प्रतिनिधी मंगेश शेळके इत्यादी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहे आपला आवाजचे प्रतिनिधी कैलास बोडके. येणाऱ्या भावी भक्तांना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी दर्शन घेता यावं, त्यांचा सन्मान व्हावा अशी भूमिका असणारे ग्रामपंचायत देखील त्यांच्या सोबत या भाषातून होणाऱ्या सर्वात मोठ्या उत्सवाला अगदी काळजी काट्याने या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतात. वास्तविक पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा अडरराव पाटील हे सायंकाळी येणार आहेत, त्यामुळे सकाळी उमरज नंबर 1 या ठिकाणी आरो प्लांटचं उद्घाटन आहे. ताई तुम्ही ते करून घ्यावं म्हणून या ठिकाणी मंगेशांना काकडे आहेत, कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना आहेत, आमच्या माजी सभापती संगीताताई वाघ आणि महिला आघाडी या देखील या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित आहे. अनिलजी गावडे हे देखील आमच्या समवेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी होणारा हा महालक्ष्मीचा महाउत्सव आणि येणारे भाविक भक्त, मी देवीला गाराणे घालू इच्छिते की माते नवसाला पवणारी म्हणून तुझी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मनोकामना पूर्ण होऊ देत, त्यांनी जे जे काही मागितलं असेल ते त्यांना सर्व प्राप्त होऊ दे. सुख शांती समृद्धी स्वास्थ्य भरभराट त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी ठरू दे. आमचे सर्व भावी भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. सायंकाळपर्यंत या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक भक्ताला आणि आता काही वेळातच या ठिकाणी नैवेद्याचा कार्यक्रम सुरू होईल, गर्दी होईल, सर्वांनी याची काळजी घेऊन येणाऱ्या आपल्यासारख्या आपल्या समवेत येणाऱ्या प्रत्येकाचं दर्शन चांगल्या प्रकारे घडावं आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावे अशा शुभेच्छा देत या संपूर्ण असलेल्या गावाची भूमिका विकासाच्या निमित्ताने उभी राहते. आपला जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष असेल, त्याचे सर्व संचालक मंडळ असेल आणि या गावच्या सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य असेल, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो.
आणि मनोविषयक मला एक गोष्ट आनंदाने सांगायची आपल्या सर्वांना, हा रस्ता तर आपल्या धोरणापासून 3 कोटी रुपयाचा तर होणारच आहे. आता काम चालू होते दिवाळीपासून, आता तात्पुरती मलमपट्टी झालेली आहे. परंतु माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, हे जे पत्र म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये हे फार पूर्वीपासून मला अतिशय आनंदाने सांगावं लागेल की पुनर्वस्तामध्ये आपलं गाव गेलं आणि गावाची विभागणी झाली. परंतु महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आदरणीय अशोक हांडे आणि मी म्हणजे गव मी एकट्याने आमदार म्हणून नाही तर त्यांचंही सहकार्य मला मिळालं. आम्ही दोघंही एक दिवस चंद्रकांताच्या भेटीला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपण कोल्हापूरच्या आहात, आपली महालक्ष्मी आणि उमरची महालक्ष्मी प्रतिष्ठान आहे आणि हे प्रेझेंटेशन केल्यानंतर आपल्या स्वप्नातला असलेला हा रस्ता उमरा नंबर 1 ते हिवऱ्या बुद्र सरकार नगर रस्त्यावरचा मांडवी नदीवरील हा मोठ्या पुलावरचा बांधकामाचा 8 कोटी 90 लक्ष रुपयांचा फंड माझ्या हातामध्ये आलेला आहे. आमचे मित्र शरदकाका सोनावणे आपला माणूस कुठे गेले की त्यांचं जर पुढे ते बिरुदावली जे आपला माणूस आहे ते मुंबईत कोणी भेटला, गावात कोणी भेटला, परगावात कोणी भेटलं तरी शरदकाका सोनावणे आपला माणूस हा तुमचा आमदार आहे काय वगैरे. आमचे परम मित्र आहेत ते आणि आज मला वाटतं महालक्ष्मीच्या यात्रेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी तुपाची वर्गणी पडलेली आहे, ती म्हणजे 8 कोटी 90 लाखाची. त्याचबरोबर आता मागे त्यांना मी म्हटलं की आता हा आमचा परिसर फक्त राहिलेला आहे, शाळा राहिलेली आहे. या निमित्ताने पुन्हा मी बोलणार नाही, परंतु गावातल्या सर्व आजीबाजी विद्यार्थ्यांना, या महालक्ष्मी विद्यामंदिरामध्ये शिकलेल्या सगळ्या मंडळींना आणि गावकऱ्यांना तसेच पायी पाहुण्यांना माझं असं आव्हान आहे की शाळा ही आता मोडकळीस आलेली आहे, नवीन शाळा बांधणं आवश्यक आहे. मग तो टेक्निकलचा हॉल आहे, प्राथमिक शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे, त्याच्यामध्ये रंगमंचाचा कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये महिलांसाठी एक हॉल उपलब्ध करून द्यायचा आहे, त्याच्यामध्ये व्यायामशाळेचा एक प्रकल्प आहे, असे अनेक प्रकल्प या आपल्या उमरज ग्राम विकास ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला राबवायचे आहेत. पण ते राबवताना पैशापेक्षा दुसरं कुठचंही साधन त्याला नाही. महालक्ष्मीच्या कृपेने उमरज गाव सर्वात श्रीमंत म्हटलं जातं, इथे कोणालाही साध्या नावाने ओळखलं जात नाही, सगळेजण शेठ, अशोक शेठ. आमचे मंडळी मित्र हसतात, अशोक शेठ हे काय आहे, म्हटलं आम्ही शेठ आहोत. आणि शेठ असल्याचा अभिमान जरी बाळगला तरी शेठ असल्याचं कर्तव्य सगळ्यांनी पार पाडावं आणि आपल्या या शाळेच्या इमारतीकरता आणि शौचालयाकरता आणि भक्तभवनकरता जो काय आपण निधी उभा करतोय त्याला सगळं असताना आपण जास्तीत जास्त मदत करावी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो.